नमस्कार मित्रांनो, मी सागर दुईल माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मी आज तुम्हाला असा एक वृक्ष दाखवणार आहे की तो वृक्ष म्हणजे या भारतामध्ये पाहुणा वृक्ष म्हणून आलेला आहे आणि त्याचं नाव आहे गोरखचिंच। आणि सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वी हा आफ्रिका खंडातून आलेला हा पाहुणा वृक्ष म्हणतो म्हणजे गोरखचिंच, याला चोरीचिंच किंवा अनेक याला नावं आहेत, ती आपण बघूया। आणि त्या वृक्षाचं तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देतो आहे मी, ती माहिती तुम्ही ऐका। बघूया आपण त्या वृक्षाची माहिती बघूया। मित्रांनो, हा गोरखचिंचेचा वृक्ष आहे। 250 ते 300 वर्षापूर्वी हा वृक्ष आफ्रिकेतून भारतात आला। मुंबई, गुजरात, दक्षिणेतील कोरमंडल किनारा आणि श्रीलंकेमध्ये स्थानिक लोकांनी त्याला आपलासा केला। गोरखचिंचेला चोरी चिंच, विलायती चिंच, त्याचप्रमाणे इमली, मंकी ब्रेड टी आणि कल्पवृक्ष अशी वेगवेगळी नावे आहेत। गोरखचिंचेच्या फळातील गराची चव फिकट, मधुर आणि किंचित कडू असते। मित्रांनो, तुम्हाला त्याचा मी फोटो दाखवणारच आहे, पण त्याआधी थोडीशी माहिती घेऊया। मित्रांनो, या झाडाची उंची 50 फुटापर्यंत होते। हा पानगळी वृक्षात मोडतो। खोडाचा परीघ सुमारे 100 फुटापर्यंतही असतो। खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो। फुले मांसल 5 पाकळ्यांची असून लांब देठाने झाडावर लटकत राहतात। याची फुले रात्री फुलतात, त्यांना मंद सुवास असतो। फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फुटभर लांबीची फळे येतात। ती राखाडी रंगाच्या व कठीण कवसाच्या दुधी भोपळ्यासारखी दिसतात। खोडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशात सुद्धा हे वृक्ष तग धरतात। याचे आयुष्य मित्रांनो खरोखर सांगतो 1000 वर्ष असते। खोडे पोकळ झालेले काही वृक्ष आढळले आहेत। अशा खोडात मादागास्कारमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता। महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात। मित्रांनो, खरोखरच हे जे हा जो वृक्ष आहे, हा वृक्ष म्हणजेच आमच्या या कातवनमध्ये जो समुद्राकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या अगदीच डाव्या बाजूला हा वृक्ष आहे। आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी आमच्या घरातली माणसं जेव्हा आम्ही रडायला लागायचो तेव्हा आमच्या घरातली माणसं सांगायची की जर पुन्हा रडशील तर या चिंचेच्या पोटात तुला भरून ठेवणार, असे आम्हाला तेव्हा घाबरवून घालायचे। आणि खरोखरच तेव्हा आम्ही घाबरायचो। गेल्या वर्षीच्या त्या जेव्हा वादळ आलं त्या वादळामध्ये या झाडाचा वरचा शेंडा जो आहे तो थोडासा मोडून या आम्र वृक्षावर पडला। आणि खरोखरच मित्रांनो अशा झाडांचं जतन करणं गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की काही लोक या झाडाची पूजा करतात। त्याचं कारण असं आहे की गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले अशी आख्यायिका आहे। त्यामुळे या अशा झाडाची आपण जतन करणे, संवर्धन करणे हे काळाची गरज आहे। मित्रांनो, काय सांगा तुका, मी सध्या ना माहिती लय जमा करतो, अतिशय मजा नाही रे व्हिडिओ कोण करतं परफेक्ट माहिती नव्हतं का माझ्या काय कोण सांगायचं आहे। मित्रांनो, गोरखचिंच ही 1000 वर्ष जगते आणि आपल्या या कातवन गावामध्ये आम्ही अगदी लहानपणापासून या गोरखचिंचला बघत आहोत। हल्लीचे तौक्ते वादळ आले आणि या तौक्ते वादळामध्ये या झाडाचा वरचा शेंडा जो होता तो शेंडा थोडासा त्या ठिकाणी मोडलेला आहे आणि तो त्या ठिकाणी आम्र वृक्षावर त्या अटकलेला आहे, तो तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे बघा। आणि मित्रांनो याच्या या झाडावर जी फळे येतात ती साधारणतः छोट्या फणसुऱ्याच्या आकाराची असतात, 1-1.5 फुटापर्यंतची असतात। आणि
पूर्वी आम्ही या वृक्षाला खूप घाबरायचो आणि याच मार्गाने आमचा मासेमारीचा व्यवसाय जो चालतो याच मार्गाने आम्ही त्या मासेमारीला जातो. शिवाय आमचं गणपती विसर्जन म्हणा किंवा आमच्या नवरात्र उत्सवाच्या जे देवी असते आमची अंबा माता असते या अंबा मातेचं सुद्धा आम्ही विसर्जन याच मार्गाने करतो. त्यामुळे कधी समुद्रावर जायचं असेल किंवा गणपती विसर्जन म्हणा किंवा जर फेरफटका मारायचा असेल समुद्र किनाऱ्यावर तर आम्ही याच मार्गाने जातो आणि तेव्हा आम्हाला अगदी मोठी माणसं घरातली आम्ही जेव्हा काही कारणास्तव जर रडलो आम्ही घरी तर त्या ठिकाणी आम्हाला घाबरं व्हायची की जर तू पुन्हा जर रडलास असा हट्ट केलास कुठल्या गोष्टीला तर तुला आम्ही या चिंचेच्या या पोटामध्ये भरून ठेवणार असं आम्हाला घाबरं व्हायची तेव्हा. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया मित्रांनो. धन्यवाद.